group of education online classes. Today we are going to learn English. In English we learn our next lesson. Okay, lesson number 2020, page number 4040. In, on. Okay, I N in. In म्हणजे काय? चा आत. I N in म्हणजे चा आत. O N on म्हणजे चा वरती. म्हणजे एखा I N in म्हणजे काय? वस्तूच्या आतमध्ये. ओके, एखाद्या वस्तूच्या आतमध्ये. आणि O N on म्हणजे एखाद्या वस्तूच्या वरती. ओके, लुक ॲट द पिक्चर्स, लिसन अँड रिपीट. आता इथे बघा, टू पिक्चर्स दिलेले आहेत ना. एलिफंट काय आहे? पाण्याच्या टबमध्ये बसला आहे ना, हो ना. इन अ टब म्हणजे पाण्याच्या टबमध्ये तो बसलेला आहे. कशात बसलेला आहे? टबमध्ये, टबच्या आतमध्ये. ओके, इन अ टब. इन म्हणजे काय? वस्तूच्या आतमध्ये बसलेला असणे. ओके, इन अ टब. ऑन अ मॅट. आता हे कॅट काय आहे? मॅटच्या वरती बसलेला आहे ना, मॅटच्या वरती बसलेला आहे. ऑन अ मॅट च्या वर. ऑन अ मॅट, मॅटच्या वरती बसलेला आहे. आणि एलिफंट काय आहे? पाण्याच्या टबमध्ये आत बसलेला आहे. ओके, या वस्तूच्या आतमध्ये तो आहे ना, टबच्या आतमध्ये आहे ना, दॅट्स वाय वी यूज आय एन इन. ओके, आणि हे काय आहे? मॅटच्या वरती आहे, म्हणून आपण काय म्हणणार आहोत? ऑन. ओके, नेक्स्ट बघा आता. नाव मॅच करेक्टली. इथे काय आहे? इंक पॉट आहे, आणि इंक पॉटच्या आतमध्ये कोण आहे? अँड म्हणजे मुंगी. वस्तूच्या आतमध्ये आहे ना, इंक पॉटच्या ह्या आतमध्ये गेलेली आहे ना ती, मग काय येणार आहे? इन. ओके, अँड कुठे आहे? इन द इंक पॉट, इंक पॉटच्या आतमध्ये आहे. ओके, आता हे बघा, अम्ब्रेलाच्या वरती कोण आहे? बर्ड. कुठे आहे? अम्ब्रेलाच्या वरती आहे. म्हणजे काय येणार आहे? एखाद्या वस्तूच्या वरती असेल तर काय म्हणणार आहोत आपण? ओ एन ऑन अ बर्ड ऑन द अम्ब्रेला. ओके, बर्ड कुठे आहे? अम्ब्रेलाच्या वरती. ओके, आता कॅट बघा कुठे आहे. कॅट कुठे बसलेला आहे? टेबलच्या वरती. म्हणजे काय येणार आहे इथे? टेबलच्या वरती म्हणजे एखाद्या वस्तूच्या वरती बसलेला आहे, टेबलच्या वरती आहे. मग काय येणार आहे? ओ एन ऑन. ओके, आता डॉग कुठे आहे? त्याच्या घराच्या आतमध्ये आहे, हो ना. मग आतमध्ये असल्यावरती काय म्हणणार आहे आपण? इन द डॉग इज, द डॉग इन द कॅनल. इथे काय येणार आहे? इन. ओके, इंक पॉटच्या आतमध्ये आहे अँड, सो वी यूज इन. आणि डॉग कुठे आहे? त्याच्या घराच्या आतमध्ये, म्हणून आपण इथे सुद्धा इन वापरणार आहोत. ओके, कॅट आणि बर्ड हे काय आहेत? दोन्ही वस्तूंच्या वरती बसलेले आहेत. कॅट कुठे बसला आहे? टेबलवरती. अँड बर्ड कुठे आहे? अम्ब्रेलावरती. ओके, म्हणून आपण काय यूज करणार आहोत? ओ एन ऑन. ओके, व्हॉट इट यू ऑल? इन म्हणजे वस्तूच्या आतमध्ये, ऑन म्हणजे वस्तूच्या वरती, इन म्हणजे आत, ऑन म्हणजे वरती. ओके, व्हॉट इट यू ऑल? नेक्स्ट वी लर्न लेसन नंबर 21, यू एन डी ई आर, अंडर. ओके, अंडर म्हणजे काय? च्या खाली, एखाद्या वस्तूच्या खाली. ओके, लुक ॲट द पिक्चर्स, लिसन अँड रिपीट. आता या पिक्चरमध्ये बघा, बघू काय दिसतं आहे. दिस इज अ ट्री. ओके, अँड दिस इज अ बॉय. हा बॉय काय आहे? झाडाच्या खाली बसलेला आहे. ओके,
कुठे आहे? झाडाच्या खाली, म्हणजे झाडाच्या खाली, अंडर द ट्री. अंडर म्हणजे काय? च्या खाली. ओके, अंडर द अम्ब्रेला. आता हे कॅट काय आहे बघा बघू, कॅट काय केलेलं आहे? अम्ब्रेलाच्या खाली आहे ना. येस, अम्ब्रेलाच्या खाली. ओके, अंडर द अम्ब्रेला. अंडर म्हणजे काय? वस्तूंच्या खाली. तुम्ही लपाछपी खेळताना तुमच्या बेडच्या खाली जाऊ लपता ना, हो ना, त्याला काय म्हणायचं आहे? अंडर, अंडर द बेड. ओके, नाव टिक द करेक्ट आन्सर. आता हे ते बघा, कॅट कोठे आहे? बॉक्सच्या वरती बसलाय ना. मग काय येणार आहे तिथे? इन, ऑन, अंडर, ह्या तिन्हीपैकी काय येणार आहे इथे सांगा बघू तुम्ही. हु टेल मी, काय येणार आहे? कॅट बॉक्सवरती बसला आहे म्हणजे काय येणार आहे? ऑन, वरती बसलाय ना, एखाद्या वस्तूच्या वरती बसल्यावरती काय येणार आहे? ऑन, ओ एन, ऑन. इथे तुम्ही टिक करायचं आहे. ओके, आता हे बघा, इथे कॅट काय आहे? बॉक्सच्या मध्ये जाऊन बसलेला आहे, हो ना. मग काय येणार आहे तिथे? इन, करेक्ट, आय एन इन. कॅट इन द बॉक्स, कॅट ऑन द बॉक्स. अँड नेक्स्ट बघा बघू काय येणार आहे. कॅट कुठे आहे? ह्या बॉक्सच्या खाली बसलाय ना, म्हणजे काय येणार आहे? अंडर. अंडर कधी घेतो आपण? एखाद्या वस्तूच्या खाली बसल्यावरती. ओके, इथे काय येणार आहे? अंडर. ओके, ऑन म्हणजे काय? वस्तूच्या वरती बसलेला. इन म्हणजे वस्तूच्या आतमध्ये. अंडर म्हणजे एखाद्या वस्तूच्या खाली, च्या अंडर. ओके, गॉट इट यू ऑल? कळालं तुम्हाला स्टुडंट्स? इन, ऑन अँड अंडर. इन म्हणजे काय? एखाद्या वस्तूच्या आतमध्ये. ऑन म्हणजे एखाद्या वस्तूच्या वरती. अंडर म्हणजे खाली. ओके, गॉट इट? आय होप यू अंडरस्टूड दिस लेसन. यू प्रॅक्टिस अँड रिवाइज ॲट होम. थँक्यू.